मुंबईत खून झाला, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तामिनी घाटात आणून टाकला आणि त्यानंतर ते चौघे काही घडलंच नाही या आविर्भावात वावरत होते. मात्र पोलिसांच्या मोबाईलवर एका खबऱ्याचा फोन आला आणि या चौघांचंही बिंग फुटलं. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात या चारही जणांना अटक केली. नेमकं काय झालं, खून कुणा का झाला, खून करणारे आरोपी कोण होते आणि त्यांना पोलिसांनी कसं पकडलं, पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून. दिवस गुरुवार, वेळ दुपारची, ठिकाण खंडणी विरोधी पथकाचं कार्यालय. पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव सराईप गुन्हेगारांची यादी चेक करत होते. इतक्यात त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. समोरील अनोळखी व्यक्तीनं त्यांना मुंबईतील एका व्यक्तीचा खून झाला असून त्याची डेड बॉडी मुळशी तालुक्यात निर्जन ठिकाणी आरोपींनी फेकून दिल्याचं सांगितलं. घटनेची गंभीरता ओळखून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला, त्यावेळी मुळशी तालुक्यात एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याचं समजलं. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली आणि पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चार जणांना खेड शिवापूर परिसरात अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. झो परेरा असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो मुंबईतल्या कलिना या ठिकाणी एका महिलेसोबत मागील 20 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. मात्र मागील अनेक वर्षांपासून तो आपल्या प्रेयसीला त्रास द्यायचा आणि हीच बाब प्रेयसीच्या नातेवाईकांना सलत होती. त्यामुळे प्रेयसीचा मेहुणा असलेल्या योगेश दत्तू माने यांना आणखी 3 आरोपींना सोबत घेऊन कलिना परिसरात झो परेरा याला गाठलं, त्याचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चादरीत गुंडाळून पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात फेकून दिला. मात्र पोलिसांना एक फोन आला आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच आरोपी जेरबंद झाले. जो परेरा नावाचा व्यक्ती आहे की ज्याच्यासोबत या आरोपीतल्या एका आरोपीची जी मेहुणी आहे ती त्याच्यासोबत लिव्हिंग मध्ये राहत होती आणि ते त्याच्यामध्ये वाद होऊन या आरोपींनी त्या परेरा नावाच्या व्यक्तीला त्याचा मर्डर केलेला आहे. त्यानंतर आपण ही या घटनेची सत्यता पटण्यासाठी पौड पोलिसला देखील आपण संपर्क केला तर तिकडे देखील त्यांना अशाच प्रकारची डेड बॉडी भेटलेली आहे आणि त्या अनुषंगाने 632/2023 IPC 302/201 आणि 34 अन्वय त्या ठिकाणी पौड पोलिसला याबाबत गुन्हा दाखल आहे आणि या डेड बॉडीची ओळख त्यांनी पटवलेली आहे. या चारही आरोपी त्यांना आणि त्यांनी जी व्हेकल्स हे बॉडी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जी वापरली ती व्हेकल आणि हे चार आरोपी पौड पोलीस यांच्या ताब्यामध्ये आम्ही दिलेले आहेत. जो मयत आहे आणि जे याच्यामधला एक 4 नंबरचा आरोपी आहे तर त्या 4 नंबर आरोपीची मेहुणी त्या मयतासोबत लिव्हिंग मध्ये राहत होती. पौड पोलिसांच्या हद्दीत मृतदेह सापडल्यानं पौड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे पोलिसांनी सर्व आरोपी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात सोपवलेत. यातील आरोपी धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंखे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्यावर खून, अपहरण, खंडणी आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या खुनामागे आणखी काही दुसरं कारण आहे का त्याचा तपास आता पोलीस करत आहेत. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत.com.